महाभयंकर घटना म्हणजे अक्षरशः एका मुलीच तिने प्रेम विवाह केला म्हणून सख्या आईने आणि सख्या भावाने तिच्या घरात जाऊन तिचं मुडक तिच्या शरीरापासून वेगळं करून अक्षरशः महाराष्ट्राचं नाव खाली घातलेलं आहे। ही घटना आहे वैजापूर मधील। सकाळपासून ही बातमी येत होती, त्याची एक बातमी सुद्धा मला मिळाली की त्या मुलीला मारल्यानंतर तिच्या भावाने, एक तर तिला मारणारा तिचा सख्खा भाऊ होता आणि ज्यांनी त्याने मारल्यानंतर तिच्या सोबत सेल्फी सुद्धा घेतला। सकाळपासून हुरहुर लागले की काय चाललंय, कुठल्या लेवलला हे पोहोचतोय, आपण याच्यामध्ये काय करू शकतो। मी दिवसभरात ना त्या घडलेल्या घटनेची माहिती घेतली, अनेक लोकांनी ज्यांना माहिती त्यांनी मला ती माहिती दिली, मी त्याची पडताळणीही केली। अनेक सोर्स मधनं माहिती मिळाल्यानंतर असं कळालं की ती मुलगी आणि तिचा नवरा यांचा प्रेम विवाह होता, ते एकाच कास्टचे होते, परंतु लग्न घरच्या लोकांना ते मान्य नव्हतं, खास करून मुलीच्या घरच्या लोकांना ते मान्य नव्हते। ते खूप पैसेवाले, गुंडागिर्दीमध्ये त्यांचा तिचा त्या मुलीचा काका एक औरंगाबादमध्ये कामाला आहे। ह्या दोन्ही म्हणजे त्या मुलीने वय वर्ष 18 झाल्यानंतर त्या मुलासोबत कायदेशीर प्रेम विवाह केला। 5 महिने ती मला वाटतं फॅमिली नवरा बायको व्यवस्थित नांदले आणि 5 महिन्यानंतर त्या मुलीची आई तिला भेटायला आली। त्या मुलीची आई जेव्हा भेटायला आली तेव्हा त्या मुलीला खूप आनंद झाला की आता कुठेतरी थोडंसं प्रकरण निवळेल, आई वडील आपल्याला माफ करतील, म्हणून तीही आनंदी होती। परंतु ती भेटच खरं अत्यंत तिच्यावर घाला करणारी होती आणि त्या 5 महिन्याच्या भेटीनंतर 5 दिवसांनी ती आई तिच्याच भावाला म्हणजे तिच्या मुलाला घेऊन तिथे आली आणि घरामध्ये तिचा नवरा झोपलेला होता, काय आजारी वगैरे असेल बरं वाटत नसेल, बाकी सर्व लोक शेतात गेलेली होती आणि त्या मुलाने तिथे ती चहा करायला गेल्यानंतर आईनी पाय धरले आणि भावाने अक्षरशः शरीरापासून धड वेगळं केले। ते सगळे फोटो माझ्याकडे आलेले आहेत पण मी तुम्हाला या फेसबुकवरनं नाही दाखवू शकत। माझ्याकडे ते फोटो आल्यानंतर अक्षरशः मन हेलावून गेलं की सख्खी आई अशी कशी असू शकते। ठीक आहे, मुलीने तुमच्या विरोधात लग्न केलं, तुम्ही तिला भेटू नका, तिला जवळ करू नका, पण तिला मारण्याचा कोणताही अधिकार हा तिच्या आईला भावाला वडिलांना नाही। एकंदरीत माहिती घेतल्यानंतर मुलीचे वडील हे मुलीने प्रेमविवाह केल्यानंतर घरातनं निघून गेले होते, कारण का लोक काय म्हणतील, तुझ्या मुलीने लव्ह मॅरेज केलं, ह्या गोष्टीला घाबरून म्हणा किंवा त्या गोष्टीचं जास्त टेन्शन घेऊन ते घर सोडून गेलते। त्यांचा भाऊ सुद्धा हा औरंगाबाद मध्ये कुठेतरी नोकरीला आहे। त्यांनी सांगितलं होतं की एकतर तिला मारा नाहीतर आम्ही मरतो, म्हणून आईनी आणि मुलानी म्हणजे तिच्या भावानी हे ऋण कृत्य केलेलं आहे। मला एवढंच सांगायचंय की कायद्याचा धाक राहिलेला नाही। औरंगाबाद मधील च्या जवळच्या म्हणजे तिथले त्या अधिकारातल्या कार्यक्षेत्रातली ही घटना आहे। औरंगाबादचे पालकमंत्री असतील, SP असतील, त्यांनी त्या आईला आणि भावाला तर अटक केलेली आहे। भाऊ काहीतरी 17.5 वर्षाचा आहे, तो जरी 17.5 वर्षाचा असला तरीही त्याला जामीन मिळता कामा नये, कारण पण त्यांनी इंटेन्शियली सर्व माहीत असताना सुद्धा हे कृत्य केलेलं आहे। त्याच्यामुळे आणि या कटामध्ये जे सामील आहेत, मग त्या मुलीचे वडील असतील, काका असतील, त्यांना सुद्धा आरोपी करणं गरजेचं आहे।
लक्षात घ्या की आईच जर अशी वैरिणी निघाली, जरी ती महिला असली, तरी अशा महिलांची विकृती कायद्यानी आणि समाजानी ठेचणं गरजेचं आहे. मी तुमच्या माध्यमातनं मला माफ, जो काही फिर्यादी आहे, त्या मुलीचा नवरा असेल किंवा सासरे असतील, कोण जे असतील, त्यांना मी तुमच्या माध्यमातनं, आपल्या फेसबुकच्या माध्यमातनं जाहीर करते की तुम्हाला कायदेशीर गोष्टीसाठी जी जी केस लढण्यासाठी आणि त्या आईला आणि त्या भावाला शिक्षा होण्यासाठी वकिलाची गरज लागेल, तर मी स्वतः, मी आणि माझी टीम 1 रुपया मानधन फुकट वधे त्या समाजामध्ये जागृती होण्यासाठी ती केस तुम्ही जर माझ्याकडे दिली तर मी नक्कीच चालवेन. आणि माझी सरकारला विनंती आहे की अशा केसमध्ये आपण पहिल्यांदा सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची जर नियुक्ती केली तर या आरोपींना फाशी देण्यासाठी